मनपाचे माजी महापौर रुपेश जाधव यांच्यासहित चार जणांनी 780 कोटींचा कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी बजावलेली कारणे दाखवा नोटीस समाज माध्यमातून व्हायरल होत असल्याने वसई विरारच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले. दरम्यान या नोटीसमधील तथ्यता तपासून पाहण्यासाठी माजी महापौर रुपेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता नोटीस खोटी असल्याचे सांगितले. अशी कोणतीही नोटीस आपल्याला आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला तर काय नोटीस कुठल्याच प्रकारची आली नाही. मी सर्व सांगितलं, मी काळच पोलीस स्टेशनला तसा अर्ज केलेला आहे, दोन्ही पोलीस स्टेशन, की महानगरपालिकेच्या खोट्या बोगस सी सी बनवतात. आता या लोकांची मजल इथपर्यंत आली की ईडीसारखा एक जबाबदार डिपार्टमेंट त्याच्यासुद्धा बोगस स्टॅम्प बनवायला लागलेले आहे. तर अशा लोकांना कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि मला वाटतं ते डिपार्टमेंट पण करणार. तशी मी त्या पद्धतीने पूर्ण वकिलांचा सल्ला घेऊन पोलीस स्टेशनला तसं निवेदन दिलेलं आहे. आता बघता आपण इलेक्शन वगैरे आलेलं आहे, याच्यापाठी कोणाचं षडयंत्र आहे का हे मी जिथपर्यंत आरोपी आतमध्ये टाकत नाही तिथपर्यंत आपल्याला माहीत नाही पडणार. कारण मला प्रत्येक पक्षाच्या लोकांनी मला फोन केला आणि माझे सर्व चांगलं सर्कल सगळ्यांचं आहे. राजकारण होतं परंतु हे नक्की जे कृत्य आहे हे केलं कोणी, जिथपर्यंत आरोपीने पकडत नाही आपण तिथपर्यंत माहीत नाही पडणार आपल्याला. आणि कोणावर खोटे आरोप करून पण फायदा नाही. परंतु मला एक आहे मीडियावर आपल्या थ्रू रिक्वेस्ट आहे का, असं कुठल्या पण गोष्ट व्हायरल झाल्यानंतर त्याची शहानिशा करा आणि नंतरच ते व्हायरल करा. कारण एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही नाव खराब करते तर ते चुकीचं आहे. आज माझ्यासारखंच झालं, माझ्या जागा जर मी आज राजकारणात मी स्ट्रॉंग आहे पण जर इतर जर असं कोणी एखाद्या व्यक्तीचं हॅटॅक येऊन त्याला जीव द्यायची बारी येणार अशी जर कारण ईडीची नोटीस आली तर माणसाला पहिलंच ती भीती असते. तर ह्या गोष्टीकडे सर्व लोकांनी पण लक्ष द्यावं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी फॉरवर्ड केलं आहे अशावरती काय त्यांना चाप बसवून तरी काय तुमची भूमिका आहे का पुढे? नक्की. तर पहिले कोणी कोणी व्हायरल केले त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई केली आणि मी ज्याने कृत्य केलं त्याच्यावर असं सोडणार नाही, त्यांच्यावर मानहानीचा दावा सुद्धा करणार. जाधव हे आमचे त्यांचे घरचे संबंध आहेत आणि हे जे केलं याच्याशी आमचा कुठला संबंध नाही. आम्ही त्यांचे म्हणजे जे काही आहे सहानिशा वगैरे आमचं रुपेश जाधवशी वगैरे चांगले म्हणजे घरचे संबंध आहेत म्हणून आम्ही याच्यामध्ये सहभागी नाही. आणि काही लागलं रुपेश जाधवांना तर आम्ही त्यांना आमच्या पूर्ण फॅमिली मदत करायला तयार आहे.